मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आम्ही घेऊन आलो आहोत तो आहे नाणेघाट सिरीजमधील तिसरा व्हिडिओ, जो की आहे नाणेघाटातील हॉटेल किल्लेदार आणि महादेवाचं कुकडेश्वर मंदिर येथील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, हॉटेल किल्लेदारमध्ये पोहोचलोय कधीच आणि आता जेवण चालू आहे. इथे जेवणामध्ये बघू शकता हा रश्यामधला चिकन, इथे सुका चिकन आहे, भाकरी आहे तांदळाची गरमागरम, कांदा, लिंबू आणि बनवणारे हॉटेल किल्लेदारचे मालक सचिन दादा. दादांना भेटून आणि दादांच्याबद्दल जे ऐकलं होतं की इथल्या जेवणाची टेस्ट याबद्दल तंतोतंत साम्य मिळत आहे. आणि दादा काय बोलाल, म्हणजे मी तर खूप खुश आहे हे जेवण जेवून. मी नॉनव्हेज जेवतो आणि माझा काका इथे व्हेज जेवतोय. काका, जेवणाबद्दल आधी काय बोलशील, नंतर आपण सचिन दादाशी बोलू. जेवण एकदम मस्त आहे. दोन भाज्या आहेत, एक पिठलं आहे, तांदळाची भाकर आहे, त्याच्याबरोबर एक स्वीट आहे, पापड पण आहे, स्वीट पण आहे. मी याच्या अगोदर पण खाल्लेलं आहे इथे व्हेज. मला हे जेवण व्हेज पण आवडलं आहे, म्हणजे असं काय हे नाही, मस्त जेवण आहे. सचिदा, तुम्ही स्वतः जेवण बनवता? जबरदस्त असं जेवण आहे इकडचं. मित्रांनो, सचिन दादा त्यांच्याबद्दल हॉटेलबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. नमस्ते. माझं नाणेघाट या ठिकाणी छोटंसं हॉटेल आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे. गेल्या वर्षी भर पावसामध्ये सगळं काम चालू होतं, पण पहिल्याच वर्षी चांगला रिस्पॉन्स आहे मला. याचं कारण असं आहे की बाकी हॉटेलला ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवतं, दादा मी तसं काही बनवत नाही. मी तुमची ऑर्डर आल्यानंतरच तुम्हाला 20 मिनिट किंवा अर्धा तासामध्ये जेवण रेडी करून देतो. सगळे मसाले हे घरचे आहेत, इतर कुठलाही आचारी नाही, आणि सगळी जे मदत करणार आहेत माझे घरचेच करतात. आत्तापर्यंत तर सर्वांनी जेवायला म्हणजे जेवण चांगले असं सांगितलं, कुणी नाव ठेवलेलं नाही जेवणाला. असो, असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. इथे आल्यानंतर या हॉटेल किल्लेदारला नक्की भेट द्या. आणि त्यांचा प्लस पॉईंट असं आहे ना की इथे पुढे दादांनी एक वॉटर स्पोर्ट्स नावाचा एक चालू केला प्लॅन, खूप छान असा प्लॅन आहे, तो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. बघा, आणि दादांना जर कॉन्टॅक्ट करत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांचा नंबर दिलेला असेल, हॉटेल किल्लेदारचा पत्ताही दिला असेल. नक्की भेट द्या, आवर्जून भेट देण्यासारखं आहे ठिकाण आहे. तर आता बघूया पुढे काय होतं आहे उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट. दादांची प्रॅक्टिस झाल्यामुळे त्यांना जास्त काही वायर रोपला पकडायची गरज नाही, पण हा वायर रोप सेफ्टीसाठी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथून काय भन्नाट नजारा आहे. ट्रेकर लोकांसाठी काय सांगू इच्छिता इकडे? ट्रेकर लोकांसाठी आता तर पाऊस चालू आहे दादा, पण पुढे ट्रेकर्स लोक जास्त वाढणार आहेत, कारण हिवाळ्यामध्ये किल्ले किवतन आणि नाणेघाटसाठी जास्त ट्रेकर्स येतात. पावसाळ्यामध्ये इतर पर्यटक असतात, ट्रेकर्स लोक या ठिकाणी आले तर तुम्हाला हे सगळं अलाउड केलेलं आहे. इथे तुम्हाला भव्य पार्किंग दिलेली आहे, टॉयलेट बाथरूम आहे, महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम आहे. त्यानंतर माझं छोटंसं एक लेक आहे शेजारी, तुम्हाला वाटर स्पोर्ट्सचा गेम वगैरे ठेवलेली आहे. तुम्हाला लहान मुलांना जॅकेट, लाईफ जॅकेट, ड्रिंक्स, सोफा वगैरे खेळण्यासाठी मिळेल. त्याचप्रमाणे त्यांचं साहस वाढवण्यासाठी या ठिकाणी त्यांना एक लाकडी पूल बनवलेला आहे. आपण चालेल, धन्यवाद दादा. मित्रांनो, आता हॉटेल
किल्लेदार कडून आम्ही आता निघालोय आणि चाललोय कुकडेश्वर महादेव मंदिराकडे आणि मग तिथून जाणार आहोत किल्ले चावंडला। कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून 15 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पूर या गावात आहे। हे 12व्या शतकातील शिवमंदिर आहे। मित्रांनो, कुकडेश्वर मंदिरला पोहोचलोय आणि हे इथे असं वाहतं पाणी आहे, इथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि इथे गायमुख जे आहे, तीर्थ बोलतात त्याला, ते आहे इकडे। इथे तुकारामांची मूर्ती आहे, पिंड आहे आणि इथून एंट्री आहे यायला। आणि गाड्यांच्या पार्किंगसाठी ही अशी साधारण सोय आहे इकडे। आणि ही इथे एक विरगळ आहे, नाही सॉरी विरगळ नाही आहे, ही गधेगळ आहे। या गधेगळ तुम्ही बघू शकता। या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो। पुढे याच नदीवर माणिकडोह हा धरण आहे। या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न झाला आहे। कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे। अखंड दगडात केलेलं कोरीव काम आणि स्थापत्यकलेचा उत्तम आविष्कार असलेलं हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे। मंदिराजवळ अशा प्रकारचं नक्षीकाम केलेल्या मूर्ती बघायला मिळतात। इथे कीर्तिमुख सदृश्य शिल्प देखील इथे आहे। सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते। प्रत्यक्षात 750 ते 850 आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो। मंदिराची जागा अप्रतिम सुंदर दिसते आणि तिच्या उत्तरेकडील कुकडी नदी तिच्या सौंदर्यात भर घालते। हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे, जे मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर त्याच्या भव्य कोरीव काम आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे। मंदिराबाहेरील दगडात कोरलेल्या नंदीच्या डाव्या बाजूला एक छोटेखानी काळभैरवाचं मंदिर आहे। या मंदिराच्या दोन्ही बाजूंना वृद्ध स्त्रियांची शिल्पे कोरलेली आहेत। ही शिल्पे बघण्यासारखी आहेत। मंदिराची उंची साधारण 15 फूट असावी। प्रत्येक भिंतीवर आतून बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते। मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिममुखी असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही। पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे। दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे। संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे। या मंदिराचा इतिहास असा आहे की शिलाहार वंशातील अनेक राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले। त्यापैकी कप्परदीन, पुलशक्ती, झंज, वज्जड, चित्तराजा, मुनमुनी, अनंतदेव, अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजेप्रमुख होते। या शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली। अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर ठाणे येथील कौपिनेश्वर मुनमुनी राजाच्या कारकिर्दीतच बांधले गेले, तर झंज राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर आणि रत्नवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली। साधारण 750 ते 850 आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो। तरी आज पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडत नाही। असो, या राजांनी बहुतेक पांडवकालीन व पुरातन मंदिरांची स्थापत्यकलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी असाही एक मतप्रवाह आहे। हे कोरीव काम तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण दगडामध्ये, एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे, पण त्याला तुम्ही हे अशा प्रकारचं कोरीव काम इकडे केलेलं आहे। अगदी बारीक सारीक दिसणारं बारीक बारीक नक्षीकाम इथे केलेलं आहे। प्रत्येक मूर्तीला, प्रत्येक नक्षीला या ठिकाणी अर्थ आहे काही ना काही। मंदिराचा खांब तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचा सभा मंडप या ठिकाणी या मंदिराला दिलेला आहे। प्रत्येक कोनाड्यात इथे देवांच्या मूर्त्या आहेत। ते भारवाहक यक्ष बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, इथे बघू शकता। कुकडेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो चावंड या किल्ल्याकडे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चावंडचा किल्ला। या चावंडच्या किल्ल्याला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत जय शिवराय, भेटूया नवीन व्हिडिओसोबत।